हॅलो एवरीवन, आज आपण बनवणार आहोत एकादशी स्पेशल गुलगुले। तर साबुदाण्याचे गोड गुलगुले बनवतो आहे, तर त्यासाठी लागणारं साहित्य बघा। मी साबुदाणा भिजवून घेतला आहे, गूळ घेतला आहे, विलायची आहे आणि बटाटे घेतलेत उकडून आणि शेंगदाणे भाजून घेतलेत। आता सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। तर सर्वात आधी आपण शेंगदाणे काढून घेऊया। मी शेंगदाण्याचा जाडसर थोडासा कूट करून घेतला आहे बघा। आता साबुदाणा घेऊया। तर एक वाटी शेंगदाणे, एक वाटी साबुदाणा आणि एक वाटी गूळ घेतलं आहे। गूळ थोडंसं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त होऊ शकतो। विलायची घेतली आहे 2 ते 3 विलायची आणि बटाटे पण 3 ते 4 मोठ्या साईजचे घेतलेले आहेत। तर आता बटाटा पण थोडासा चुरा करून घेऊया आणि मिक्सरला फिरून घेऊया। मिक्सरला थोडंसं हळूच फिरवायचं आहे, सर्व चिकट होतं, गोळा तयार होतो, त्यामुळे बंचालू करून घ्या। हे बघा झाले सारण। आता आपण तेल गरम करायला ठेवूयात। तेल छान गरम होऊ द्या। हाताला पाणी लावायचं आहे, थोडंसं चिकट असतं त्याचं सारण। पाणी लावून आपण जसे वडे टाकतो किंवा भजे टाकतो तसं टाकून घ्यायचे आहेत गुलगुले। खूप छान टेस्ट होते, एकदम नवीन रेसिपी आहे उपवासासाठी स्पेशल। तर नक्की करून बघा। गॅस सुरुवातीला फुल करायचा आहे, नंतर मीडियम करा, कारण लगेच त्याचा कलर चेंज होतो गोड असल्यामुळं करपतात। झालेत बघा, कलर तर खूप छान आला आहे, सुगंध पण एकदम भारी येतो आहे। तर अशाच प्रकारे सर्व गुलगुले मी करून घेतलेत। सर्व गुलगुले झालेत बघा। तर रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तोडून दाखवते मी तुम्हाला किती छान झालेत बघा।